बाहेरगावी गेली होतीस तू? नाही, इथेच होते. नाही, तीन चार दिवस दिसले नाहीस. मग तुझी तब्येत तरी ठीक नसणार. तब्येतीला काय झालंय? ठणठणीत आहे मी अगदी. पण मला तुझ्यात काहीतरी चेंज वाटतोय. काही नाही, पण तुला असं का वाटतंय? वाटतंय खरं. कदाचित तीन चार दिवस तुला मी पाहिलं नाही ना, म्हणून असेल. काहीतरी. ए, आपण आपल्या नेहमीच्या ठिकाणी जाऊया. मला तुझ्याशी खूप बोलायचंय. काय बोलायचंय? आय महत्वाचं. काय सांग ना. नाही, तिकडेच गेल्यावर सांगेन. पण मला आता घरी गेलं पाहिजे. इथे सांगायला काही हरकत आहे? हो आहे. अगं मला तुझ्याशी खूप शांतपणे बोलायचं. यू मीन आसपास कोणी नाही आहे, हरियाली छाई हुई है, अशा वातावरणात तुला माझ्याशी बोलायचं? येस. यहाँ भी तो वैसे कोई नहीं है, हरियाली तो यहाँ भी है. ए, चेष्टा करू नको सर. ओके, सीरियसली बोलते, बोल. ए, आपण इथे बसूया. नको, तेवढा वेळ नाही आहे मला. बोल. रंजू, रंजना, मला तुझ्याशी लग्नाबद्दल बोलायचं होतं. कुणाच्या? माझ्या? हो, तुझ्या. म्हणजे म्हणजे आपल्या. आपल्या? यू मीन तू आणि मी? हो. ओ श्रीधर, तू हे सिरियसली बोलतेस? हो. अरे पण तू विवाहित आहेस ना? अरे बायको आहे तुला? रंजना, ते लग्न म्हणजे एक अपघात होता. माझं प्रेम आहे तुझ्यावर. म्हणजे? म्हणजे मी हवं तर घटस्फोट घेईन, मग आपण लग्न करू लगेच. तुझ्या पप्पांना भेटायची तयारी आहे माझी. माझ्या घरी काय फारसा प्रॉब्लेम येणार नाही, ते सगळं पाहून घेईन मी. अरे वा, म्हणजे तू तर सगळं ठरवूनच टाकलंयस की. ठीक आहे, आता माझ्याशी झालं की ते तुझं तिसरं लग्न होईल, नाही का? म्हणजे? म्हणजे असं, पहिली चारुलता, आताची दुसरी वीणा, आणि हे लग्न झालं की तिसरी रंजना, म्हणजे मी. होय की नाही? पण तुला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं हे विचारण्यापेक्षा तू का नाही सांगितलंस या गोष्टीबद्दल, ते सांग मला. मी सांगणारच होतो तुला. पण काय सांगणार होतास तू मला? तुझ्या चाचाला कंटाळून चारूने आत्महत्या केली हे खोटं आहे, साफ खोटं आहे. त्यांनी फसवलंय आम्हाला, ती वेडसर होती. आता दुसरं लग्न सुद्धा तुला अपघातच वाटतंय. आताची वीणा सुद्धा तुला वेडसर वाटायला लागली आहे, होय ना? उद्या माझ्याशी लग्न केल्यावर सुद्धा तुला तसंच वाटणार नाही कशावरून? पण नाही वाटणार, कारण माझ्या पप्पांकडे भरपूर पैसा आहे, आणि पैसेवाल्या लोकांना वेळ कसा लागेल? रंजना, काय बोलतेस तू? हे राग आला ना तुला? बरोबर आहे, खऱ्या गोष्टी फार कटू वाटतात. नाही रंजना, तुला कुणीतरी खोटं नाटक सांगून माझ्या विरुद्ध फितवलंय. अगं माझ्यावर विश्वास ठेव. नाही, आता डोळे उघडलेत माझे. भ्रमात होते मी, एक चांगला मित्र आपल्याला लाभलाय म्हणून. तुझं दुःख ऐकल्यावर वाईट वाटायचं, पण तू सराईतपणे खोटं बोलणारा माणूस आहेस हे त्यावेळी माहीत नव्हतं मला. सुदैव माझं, परवा तुझे वडील आणि बायको मला भेटली, आम्ही मैत्रिणी झालोय आता. मला आश्चर्य वाटतं, इतकी चांगली बायको मिळाली आहे तुला आणि ती तुला आवडत नाही. की तू हे नाटक करतोस? तुला सासऱ्याकडून पैसा हवाय, होय ना? खोटं खोटं आहे हे, असे बलते सलते आरोप करू नकोस तू माझ्यावर. मनापासून कधी कोणावर प्रेम केलंयस तू? ऐक श्री, अरे विणावर प्रेम कर, काय कमी आहे रे तिच्यात? कला प्रेमी आहे, हौशी आहे, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुझ्यावर प्रेम करते ती. ऐक माझ, गुड बाय.
आज कुणीतरी येणार असं वाटतंय. सारखा कावळा ओरडतो. त्याला काय झालंय कोकल्याला? आणि कोण यायला हवाय ग तुला? किती दिवसांनी भेटतोय आपण पोरी, कशी आहेस? मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात नाना? बर आहे. आई? आई सुद्धा बरी आहे. माई नाना आले. एवढा उशीर झाला? एसटीचा प्रवास दोनदा मोडली, निघालोय सकाळी. बसा ना. वीणा, जरा पाणी घेऊन ये. हो, आणते नाना. विशाखाचं लग्न कसं झालं? झालं एकदाच, मोकळा झालो. आता फक्त धाकटी राहिली, पण त्याला अजून वेळ आहे. बाकी सगळं परमेश्वराच्या अधीन. लग्न फार थाटात केलत म्हणे? कसला थाट घेऊन बसलात? दिवस काय आले? सोनं किती घातलं? सोन्याचे भाव किती कडाडलेत माहिती आहे ना तुम्हाला? म्हणजे सोनं घातलंच नाही? 5 तोळ्यात भागवलं. पण आम्ही तर ऐकलं की 20 तोळे सोनं घातलं. काय गं मॅडम? अहो, 5 तोळ्यातच फेस आला तोंडाला, 20 तोळे कुठून घालणार? आणि मानपान? नाही, तशी कापड चोपड दिली रीतीप्रमाणे. आमची आपत्ती काय? अहो, त्या लोकांनी हौसे खातर मुलीच्या अंगावर दागिने घातले 15 तोळ्यांचे. जावं ही इंजिनियर आहे. बाकी नशिबानं माणसं बाकी देव माणसं मिळाली. म्हणजे आम्हीच तेवढी राक्षस गणातली? छे छे, असं कसं म्हणू आम्ही? एवढ्या धाकट्या बहिणीचं लग्न मुलीला नाही पाठवता आले आपल्याला, आम्ही काही म्हणालो का? दादाला सांगितलं होतं मी नाना, ह्यांना रजा मिळत नव्हती ना. खोटं बोलायची सवय वाईट वेणा. नवऱ्याला स्कूटर मिळाल्याशिवाय जायचं नाही असा हीच वाटत. कोण नाही असं हट्ट करायची, तिला माहिती आहे घरची परिस्थिती. म्हणजे आम्ही खोट बोलतो? नाही नाही माई, असं म्हणू नका. आम्हालाही खूप वाटतं जावयाला हौसेनं काहीतरी द्यावं, पण परिस्थिती पाहिजे ना तशी. काळजाचा तुकडा तोडावा तशी जमीन तोडून विकली. नमस्कार जावई. पण सगळी नाही ना विकली? आजकाल शेती फायदेशीर आहे असं म्हणतात. शिवाय सरकारी कर्ज मिळतात, ठकवता येतात, आणि शहरातल्या सारखा इन्कम टॅक्स नाही. ते सगळं ऊसवाल्यांसाठी. आम्ही भूसवाले खरंच सांगतो, काही मिळत नाही. प्रत्येक धंदेवाला हेच रडगाड गातो. लग्नाला याल म्हणून खूप वाट पाहिली आम्ही. अगदी मुहूर्तापर्यंत याल असं वाटलं होतं, पण शेवटी ग्रीटिंगची तार आली आणि म्हटलं आता तुम्ही काही लोक येत नाही. सगळ्यांना खूप वाईट वाटलं. विशू खूप रडत होती तुझी भेट झाली नाही म्हणून. अगं, पण रजा नाही मिळाली त्याला, ते तरी काय करणार? माई, हा आहेर आणलाय, हा गोड मानून घ्या. हा फराळ. ही आपल्याला साडी. आणि आप्पा साहेबांसाठी ही काश्मीरी शाल. आणि जावई बापूंसाठी हा सफारीचा कपडा. आमच्या थोरल्या जावयाने मुंबईहून अगदी महागातला आणलाय. घ्या, उघडून तरी बघा. स्कूटर पेक्षा सुद्धा महागातला दिसतोय कपडा. बघ बघ, उघडून तरी बघ. वीणा, ही तुझ्यासाठी साडी. आईनं दिले, खूप आठवण काढत होती तुझी.
सुखी हो पोरी सुखी हो नौकरी काय म्हणते जावे बापूंची आता महिनाभरातच ऑफिसर होईल बढती मिळते ना वाह आनंदच आहे आम्हाला सोन्याहून पिवळं सोन्याहून अहो मुळात सोनच दिसलं नाही तर पिवळं काय होणार माय साहेब आपण परिस्थिती जाणताच आत्ताच मोकळा झालो लग्नातून मोकळे बरे बाळ जावयाच्या मानपानाचं काय करणार आहात करू की नाही म्हणतोय का आम्ही जरा खांद्यावरचं कर्ज उतरलं म्हणजे जावई म्हातारा झाल्यावर त्या वेलणकरांच्याकडे शिकवणीला जाते मी त्या दिवशी मुलीचा साखरपुडा झाला मुलगा साधा इंजिनियर आहे अहो इंजिनियर साधा कसा असेल फर्स्ट क्लास शिवाय प्रवेश मिळत नाही इंजिनिअरिंगला का नाही पैसा ओतला की सगळं काही मिळतं हो तर त्या साखरपुड्याला हिऱ्याची अंगठी आणि फ्रीज त्याला दिला सासऱ्यानी दिला असेल पैसा कुठून येतो याच्यावर आहे सगळं या वस्तूंची नुसती नावं ऐकली तरी घाम फुटतो आम्हाला अहो पैसा म्हणजे पैसा चोरी करून मिळाला काय किंवा सासऱ्याच्या प्रॉपर्टीतून मिळाला काय कुणाचा सासरा कुणाचा म्हणजे तुमचा दुसऱ्या कुणाचा सासरा तुम्हाला कशाला दिली हो प्रॉपर्टी अरे देवा म्हणजे मामासाहेबांच्या प्रॉपर्टी बद्दल बोलताय तुम्ही का त्याने मृत्यूपत्र करून प्रॉपर्टी तुम्हाला दिली हे खोटं खरं आहे तसं मृत्यूपत्र केलंय त्याने पण माझा मृत्यू ओढवलाय त्यामुळे कर्जापोटी गहाण टाकलेली जमीन दिली त्याने मला त्यांचं कर्ज फेडायचं आणि ती जमीन मी घ्यायची तुम्ही सांगत असाल तर मी माझं स्वतःचं मृत्यूपत्र तयार करतो आणि त्यात मामासाहेबांचं मृत्यूपत्र आपल्याला बक्षीस दिलंय असं लिहून देतो त्यांची कर्ज फेडा आणि ती प्रॉपर्टी तुम्हीच घ्या काय आम्हाला एक एक माणसं भेटतात अडाणी आणि असंस्कृत आमचे हात दगडाखाली सापडलेत ना तसेच ठेवता येत नाहीत आणि काढताही येत नाहीत तू लावलेली रात राणी खूप भरले पोरी रात्री घमघमाट सुटतो तिथं आणि तुझी आठवण येते रोज तुझी आई अश्रू गाडीत बसते लग्नात तुझ्या बहिणी रड रड रडल्या तुझ्यासाठी मी तरी काय करणार पोरी आधीच कर्ज अजून फिटायचं आहे ही माणसं पैशांशिवाय जिंकली जाणार नाहीत हे लोक तुला फार त्रास देतात का एक नातं सांगितलंय मला तुला घेऊन जाव असं वाटतं ग पोरे पण काय करू आमचे हात दगडा खाली सापडले काढताही येत नाही आणि तसे ठेवता सुद्धा येत नाही मी महिन्याभरात काहीतरी व्यवस्था करतो तोपर्यंत सांभाळून राहा घे ग हात खर्चासाठी ठेव येतो मी परमेश्वर पोरींचा बाप झालो हा काय माझा गुन्हा आहे का कुणाला बघतेस जयंताला ही माणसं पैशाशिवाय जिंकता येणार नाही आणि कितीही पैसा ओतला तरी जिंकली जाणार नाही असं म्हणाला तो डुक्कर बघतीये बघ कशी डुक्करच आहे तो हे तो डुक्कर म्हणाला आणि तू ऐकून घेतलंस हेच तुझं नवऱ्यावरचं प्रेम
सासरा आवडत नाही तुला, जा ना तुझ्या घरी जा जा। असं कस तो रेडा आहे ना शेजारी, हिच्या नावानं ताना मारणारा, तू मुलगीच भलता घेऊ नका माझ्या। त्याचं नाव घेतल्यावर निर्चार कमल्या होय ना का, गाणं शिकवतो, गुरुगुरु बोलतो, गोड गोड हसतो, पुस्तक देतो, पुस्तकात चिठ्ठ्या सुद्धा पाठवत असे, तुम्ही त्याच्या नावाने मला छळू नका हो, मी पाया पडते तुमच्या। त्याला ऐकायला जावं म्हणून ओरडते ती, सोडू नकोस तिला तशी। मी त्याला सांगितलंय हो देऊ नकोस म्हणून। सांगायला तुला कधी भेटला तो? तो भेटला नव्हता, मी त्या मुलाला सांगितलंय। लग्नाच्या भेटीची तार केली नाही केली सगळं कोणी केली? जयंतानी तुझ्या सांगण्यावरून। नाही मी त्याला सांगितलं नव्हतं, मी खरंच सांगते, मी त्याला सांगितलं नव्हतं, मी खरंच सांगते, मी त्याला नव्हतं सांगितलं। तुला कोणी ओरडल्याचा आवाज आला का? हो रे। कुठला असेल का? म्हणून काय विचारतो, माईच्याच घरातून आलेला काय म्हणतेस काय? जासा पळ 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 उठू नकोस, त्याला ऐकायला जाव म्हणून ओरडतेस काय? कोण? अरे श्री काय झालं रे, कोण ओरडला? कोणी ओरडलेलं नाहीये, कामं करा आपापली, कशाला दुसऱ्यांच्या घरात नाक खूप असताय? अरे पण चला। नमस्कार। अरे कोण नाना, तुम्ही कधी आलात आणि इथे काय करताय? घरी चला ना। नाही घरी जाऊन आलो मगाशी, बाकी सगळे भेटले, आपलीच भेट व्हायची होती म्हणून मुद्दाम थांबलो। अरे मग घरी का नाही थांबलात? नाही आपलं असंच 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 नाही, तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून। आम्ही काय लपवणार, लपवण्यासारखं आमच्याकडे आहे काय? अप्पासाहेब पोरीचं काही चुकलं तर मनावर घेऊ नका, मी व्यवस्था करतो महिन्याभरात, पण जाऊ बा पुन्हा म्हणावं, थोडं धीर धरा। म्हणजे पुन्हा पैशाची मागणी केली की काय त्या लोकांनी तुमच्याकडे? चालायचं, व्यवहार आहे, लग्न झाल्यानंतर वास्तविक आशा ठेवायची नसते पोरीकडे, पण मुलीच्या आईला वाटणार हो मुलीला बघावसं, लग्नानंतर एकदाही पाहिलं नाही ना तिला। तुम्ही असं करा, घरी चला, दोन घास खा आणि मग सावकाश बोलू आपण या विषयावर। माफ करा, एस टी चुकेल माझी, संध्याकाळपर्यंत घरी येतो असं सांगून आलो मी।